म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. मंडळी, नवीन वर्षाचा नवीन दिवस सुरू झालेला आहे आणि आता कसं आहे की नवीन वर्ष संपताना म्हणजे मागचं वर्ष संपताना काही जणांनी वेगवेगळे पण केले असतील किंवा काहीतरी ठरवलं असेल की आपण यव करावं आपण तेव करावं आणि ह्या नवीन वर्षात या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. झालं काय, आत्ता काही 2-3 दिवसापूर्वी आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलांना घेऊन मी सकाळी सकाळी एका बागेत गेलो. बरं का, हां, बागेत गेल्यामुळे आम्ही काय कोणी कोणाकडे भेळ होती, कोणाकडे चकल्या होत्या, कोणाकडे चिवड्या होत्या, आम्ही असं काय वनभोजन टाईप्स असं करत होतो. मुलं खेळत होती. पहिल्यांदा गेल्या गेल्या सकाळी 5:30 वाजता आम्ही खेळलो. बरं का, पकडापकडी वगैरे तत्सम लहान मुलांचे खेळ खेळलो आणि साधारणपणे 7:30-8 सुमारास आम्ही जरा असं आमच्याकडे जे नाश्ता होता तो आम्ही खायला सुरुवात केली. सगळेजण आनंदात होते, हवा मस्त होती आणि तेवढंच झालं काय, 2 मुलं तिथून आली आणि दोन मुलांना आमच्यातल्या एका मुलाने त्याचा खाऊचा पुडा दिला. अरे, म्हटलं काय रे तू त्यांना पुडा का दिला? त्याने मला असं सांगितलं की बरं का काका, या 2 मुलांना तिकडच्या काही लोकांनी 1 रुपया कोणी 5 रुपये असे पैसे दिले पण आत्ता त्यांना गरज होती ती आमचं बघून त्यांना जे वाटायला लागलं होतं की आपलं खायला मिळावं, तर आमचं बघून त्यांना जे वाटायला लागलं होतं ना ते त्यांची इच्छा पूर्ण करायची माझी इच्छा होती म्हणून मी माझा खाऊचा पुडा त्यांना दिला. मंडळी, गंमत कशी आहे बघा, काही काही वेळा लहान मुलंसुद्धा आपल्याला छान छान गोष्टी शिकून जातात, फक्त आपल्या अँटेने आपण ओपन ठेवायचे असतात. तर यापुढे आपलं संपूर्ण वर्ष हे सामंजस्याने आणि एकमेकांना मदत करत घालूया असं आपण पण करूया. चला, पहिल्यांदा हे सुख मीच तुमच्याशी शेअर करतो कारण खवय्येचा कार्यक्रम आहे आणि खवय्ये म्हटलं एक गृहिणी इथे येणार आणि छान छान पदार्थ तुम्हाला दाखवणार खाणार मी. तर आज आलेली जी गृहिणी आहे, नववर्षातली गृहिणी आहे, आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? निर्मिती गिरीश बावीसकर. निर्मितीताई, कुठे राहतात आपण? सध्या कल्याणलाच. सध्या कल्याण. आणि घरी कोण कोण आहे? सासू सासरे आम्ही दोघं आणि दीर. सासू सासरे तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही आणि यजमान आणि दीर. दीर काय करतात? ते सध्या प्लॉटिंगचे बघतात. बरं, आणि सासू सासरे? सासरे माझे सिनियर मॅनेजर आहेत आणि हाऊस वाईफ आहेत सासूबाई. बरं, आणि तुझं काय चाललं आहे? सध्या तर हाऊस वाईफ आहे, जॉब सर्च करते आहे. एमबीए झालंय. हो. आणि बरं, तू आता कल्याणची आहेस आणि आधी कुठे होती? सुरतला. हो, माहेर. सुरत. सुरतच? हो. कसं काय म्हणजे तिकडे आई बाबा तिकडे आहेत का? हो, आई बाबा तिकडे. बरं, तुला बहीण भाऊ? मोठी बहीण आहे, लहान भाऊ आहे. बरं, मोठी बहीण काय करते? ती तिचं लग्न झालंय आणि हाऊस वाईफ असते ती. बरं, तिकडे एकदम सुरतेला कुठे गेले वडील? त्यांची जॉबच होती ना अगोदरच. कुठली? पोलीस डिपार्टमेंटला. अच्छा, बरं. आता सुरतेमध्ये तुझं बालपण सगळं सुरतेमध्ये कम्प्लीट? हो. गुजराती वगैरे एकदम टाकाटक येते? हो. ओके, बरं बरं बरं, ठीक आहे. बरं, मला सांग, तुझं MBA कुठे केलंस? इथे केलंस? नाही, सुरतलाच केलं. कम्प्लीट सुरतलाच केलं. बरं, ह्यांची गाठभेट कुठे झाली यजमानांची? ऍक्च्युली अरेंज मॅरेज आहे आणि आमच्या नातेवाईकच आहेत, म्हणजे नात्यातल्या नातं. नात्यातल्या नात्या, त्यामुळे एकमेकाला लहानपणापासून ओळखत? नाही नाही, तसं काहीच नाही. आजोबा आणि माझ्या सासूंचे मामा हे दोघं मित्र होते, त्यांच्या थ्रू झालेले. बर बर बर, ओके. आणि ते कुठे आहेत कामाला? कल्याण जनतामध्येच, कल्याण जनता सहकारी बँक. बरं, तुझं आता दिवसाचं शेड्यूल काय? दिवसाचं म्हणजे कारण सासरी कामावर जातात, यजमान कामावर जातात, दीर कामावर जातो, राहता राहता सासू आणि तुम्ही राहता, मग तुमचं प्लॅनिंग काय असतं? सकाळी किती वाजता उठता, काय करता? सकाळी 6-6:30 असतात, नंतर मग कामं असतात, 12 वाजेपर्यंत जेवण वगैरे होतं, नंतर मग काय TV मोबाईल वगैरे चालतं, झोप घ्या, मग संध्याकाळी परत तेच कामं चालतं. मिस्टर जातात किती वाजता? ते 12:15 जातात. दुपारी? हो, हेड ऑफिसला आहेत ना ते, म्हणून मग त्यांचं रात्रीपर्यंत असतं मिशन. अच्छा, 12 ते 9 पर्यंत. अरे बापरे, 12 ते 9. हो, विचित्रच आहे टायमिंग. हो. बरं बरं, गुड गुड गुड.
ठीक आहे, आता तुझ्या आवडीनिवडी तुला काय काय, कारण सुरतेचे पदार्थ म्हणजे सुरतेची खाद्य संस्कृती वेगळी असणार आहे, इकडची खाद्य संस्कृती वेगळी असते, त्याच्यावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, आणि तुझ्याकडून एखाद दोन पदार्थ छानपैकी आपण करायचे आहेत आणि ते मी खाऊन बघणार आहे, आणि आपल्या खवयानं फक्त दाखवून मी खाणार आहे, नाही का, म्हणजे तीच तर गंमत आहे याची. तर आता आधी तुला चहा देतो, कारण तू कल्याणहून ट्रेन पकडून आलेली आहेस, त्यामुळे चहा घे, फ्रेश हो, मग आपण किचनकडे जाऊ. थँक्यू. निर्मिती, आमच्या किचनमध्ये तुझं मनापासून स्वागत. आपला पहिला पदार्थ कुठला आहे आजचा? क्विक ब्रेड स्नॅक्स. क्विक ब्रेड स्नॅक्स, ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? हो, ब्रेड, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, आलं, मिरची, लसूण, मोहरी, जिरं, लिंबू, कढीपत्ता, सॉस आणि मीठ. ओके, हा पदार्थ कोणी शिकवलाय तुला? तो ऍक्च्युली स्वतःच केलेला आहे घरी, आणि नेटवरून पण सर्च करत राहतो, सगळं मिक्स करून हा बनवलेला आहे. बरं, सासूबाईने तुला शिकवलेला पहिला पदार्थ कुठला? खूप सारे आहेत, ते तर म्हणायला गेलं भाज्या वगैरे त्याच शिकवतात मला, आणि असं नवीन नवीन काहीतरी करायचं असेल तर त्या. पण तुझं लग्न झालं तेव्हा असं धडधड वाटली नाही आईला आपल्याला काहीच येत नाही असं काही झालं नाही? तसं आईंशी बोलणं होत राहायचं म्हणून कळलं होतं, खूप सपोर्टिव्ह आहेत, आणि त्यांनाही अगोदरच माहिती होतं की हिला काहीच येत नाही, मग ते ऍक्सेप्टेबल होतं म्हणून मग शिकवलं त्यांनी मला. ठीक, ओके. आपण साहित्य बघायला जाऊ कृतीकडे. आता पहिल्यांदा काय करायची कृती? पहिल्यांदा आपण हे मिश्रण करून घेऊया, ओलं करायचे अगोदर त्यांना. तुला हे का हे आपल्याला पाण्यात भिजवायचे ना? हो. आपण साइड काढून टाकली. हो, जे ते मिश्रण लवकर होईल, अडकणार नाही. ओके, आता हे आपल्याला काय भिजवायचं काय? आणि लगेच कुस्करा करायचं. हो, लगेच. आता हा आपला काय, तुमचं पावाचं जे काय बनवायचं होतं ते बनवून झालं. आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे सगळ्यात महत्वाचं. आता काय करायचं याच्यामध्ये? आता एक एक इन्ग्रेडियंट आपण टाकत जाऊया. ही काय, मोहरी? हो, मोहरी घ्यायची. जिरं थोडं मागू बिरा पटकन उडेल. आता आलं, लसूण, मिरची वगैरे टाकू. तुमच्याकडे तिखट खातात का मीडियम? मीडियम, मला तिखट खूप आवडतं. हो ना, हो, आपण दोघच खाणार होतो, मग तिखट घातलंच तरी हरकत नाही, भरपूर. आता कांदा टाकूया. कढीपत्ता घालू? जास्त नको. हे थोडं अर्धा एक मिनिट कलसून घ्यावं. थोडासा गुलाबी रंग यायला. हो, कच्चं नको लागायला. नाही, आता टोमॅटो घेऊया थोडेसे. थोडेसेच घ्या बस. तुला स्वतःला कुठला पदार्थ आवडतो? मला चाट. चाट, पाणीपुरी, चाट वगैरे बाहेरचं खूप आवडत, म्हणजे ते घरी बनवायलाही आवडतं मुळात. ते सगळं बनवते, पण भाजी पोळी वगैरे म्हटल्यावर थोडं जरा अवघड होतं. मुळात ती पोळी फिरायला पाहिजे तर ते होते, वेगवेगळे आकार होतात. पोळी जमते, पण भाजींचा थोडा प्रॉब्लेम आहे सध्या. ओके, आता काय करायचं? आता आपल्याला हा चुरा याच्यात टाक. ते नंतर टाक. सगळं घालू टाकू.
यजमानांना सुट्टी कधी? त्यांना मंडे ऑफ असतो. मंडे ऑफ? हो. एकच दिवस? हो, आणि संडेला हाफ डे, म्हणजे असं वन अँड हाफ डे भेटतो. हो, फिरायला वगैरे तुम्ही जाता की नाही कुठे? हो, कल्याणमध्येच, जास्त नाही. हा, नाही पण आता वर्षातून कुठेतरी जात असेल ना, चार पाच दिवस. फॅमिली ट्रिप असते आमची. ती कुठे आता गेला होता तुम्ही? तुळजापूर वगैरे सगळे देवस्थान फिरून आलो. हो. आता याच्यावर थोडं सॉस आणि मीठ टाक, लिंबूचा रस. किती घालू सॉस? हां, बस. लिंबू घालू? हो, लिंबूचा रस. चवीनुसार तुम्हाला लागेल तेवढं मीठ. मीठ तूच घाल, सुकायला नको. हे उपमेच्या जवळपास वाटतं ना? हो, ब्रेड उपमाई म्हटलं तरी चालेल. इथे हे आता जवळजवळ झालंय ना? हो. नाऊ दिस इज रेडी टू इट. रेडी टू इट. पटकन होणार आहे. हो, कारण साधारणपणे पाव असतो काही काही वेळा घरात आपण मागून ठेवलेला, त्याचा हा सदुपयोग होऊ शकतो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्विक ब्रेड स्नॅक्स साठी लागणारे साहित्य: ब्रेड, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला लसूण, मोहरी, जिरे, लिंबू, कढीपत्ता, टोमॅटो सॉस आणि मीठ. कृती: प्रथम ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ब्रेडचे तुकडे भिजवून त्यातील पाणी पूर्ण काढून घ्यावं. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, चिरलेला लसूण, आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. भिजवून कुस्करलेले ब्रेडचे तुकडे तयार मिश्रणात घालून त्यामध्ये टोमॅटो सॉस, लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट परतून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊ पुढच्या रेसिपीकडे. निर्मिती, पुढची रेसिपी काय आपली? चीजी राईस टार्टलेट. चीजी राईस टार्टलेट, ओके. टो मला साहित्य सांगतेस काय काय? शिजवलेला भात, टार्टलेट, कॅप्सिकम, कांद्याची पात, दूध, किसलेलं चीज, ऑनियन, फ्रेश क्रीम, बटर, सॉस, लसूण, मीठ आणि चिली फ्लेक्स. ओके, आपण साहित्य बघितलं तर जाऊ कृतीकडे. पण तत्पूर्वी मला एक सांग, हे काय टार्टलेट, म्हणजे हे कसं बनवलंय, काय बनवलंय? ते ऍक्च्युली ब्रेड आहे, त्याला आपण छोट्या वाटींमध्ये पण असं बटर वगैरे लावून पॅनवर जरी ठेवलं किंवा मग हा आणि याच्यामध्ये ओव्हनमध्ये पण ठेवलं तरी होऊ शकतं. ओके, आता हे फक्त टार्टलेट ह्याच्यासाठी की बाहेर सांडू नये? हो, आणि एक वेगळं काहीतरी आयटम म्हणून. ओके, चर्चा झालेली आहे, आता त्याच्यात काय घालायचं हे मला कळलेलं आहे. फक्त आता निर्मिती सुरू करूया, आता पुढे काय काय करायचं ते. बटर घेऊ. पहिल्यांदा बटर चमचा. काय घालतोय आपण? लसूण. लसूण. थोडं कलसवून घेऊ. हे लालसर झाले की कांदा टाक. हॅलो. हो, बस. हो, कांद्याची पात घेऊया. कांद्याची पात. हो, मालक सांग, माहेरी असताना तुझं हे काय होतं, शेड्यूल काय होतं? माहेरी असताना एक मोठी बहीण होती आणि आई होती, त्यामुळे बाकीचे काही उद्योग नव्हते. कॉलेज सोडलं. हो, कॉलेज, बाहेर राहणं, फिरणं, घरी मग टीव्ही वगैरे. वाचनचा शौक आहे मला, वाचन करते. बर, काय वाचायची तू तिकडे? बुक्स वगैरे, असे मोटिवेशनल बुक्स असो किंवा मग चेतन भगतच्या बुक्स आहेत त्या वगैरे वाचते. अच्छा, हे वाचनावर जोर होतो. हो, कॅप्सिकम. हे
मिरची आपण तिन्ही रंगाची घेतलेली आहे. ढोबळी मिरची MBA झाल्यानंतर, सुरतीला MBA झाल्यानंतर नोकरी वगैरे काय केली? हो, मी लगेचच जॉबला लागले होते. बर, मग त्याचा जॉबचा टायमिंग काय होता? तो सकाळी 9:30 ते 6. 9:30 ते 6. ओके. मग आता हे एवढी बिझी असताना एकदम इथे आल्यानंतर मोकळी झाली, तर तुला थोडं सुरुवातीला चुकल्यासारखं वाटलं? हो, बरेच टाइम मला असं वाटलं की हे काय चाललंय सगळं, नंतर मग आता समजत आहे. ओके, आता काय घालायचं आपल्याला? राईस टाकूया. बर, तिकडची खाद्य संस्कृती म्हणजे आता तू लहानपणापासून गुजरातमध्ये वाढलेली आहे, मग तिकडची खाद्य संस्कृती आणि इकडची कल्याणमधली खाद्य संस्कृती म्हणजे तिकडे जनरली असं चटपट वगैरे बाहेरचं तिखट खाणं वगैरे आहे, इथे थोडं हायजीन प्रमाणे बघितलं तर मग घरचं जास्ती प्रेफर करतात लोक. तिकडे एवढं प्रेफरन्स नाही आहे, जे भेटलं ते बाहेरच घेऊया. आता याच्यात दूध टाकूया. हां, बस क्रीम, फ्रेश क्रीम घेऊ. ओके, आता चिली फ्लेक्स घेऊ. चवी अनुसार मीठ. आता आपला सॉस घालायचा राहिला आणि हे बाकी. हो, प्लेट देऊ तुला? हो, प्लेट. हे थोडं 1 मिनिटापर्यंत शिजू दिलं, अजून छान मऊ होईल. सॉस याला लावते आता. अच्छा, आतल्या बाजूला लावते. हो, हा पदार्थ कोणी शिकवला? हाई मी शिकलीये. बर, हो, म्हणजे लग्न झाल्यापासून बरंच शिकलेली दिसतेस तू. घरी बसण्यापेक्षा काहीतरी मग करावं. तू क्लास वगैरे लावलास का इंटरनेट? आणि नाही, इंटरनेट वरूनच आपला आपलं शिक झालंय. आता बंद करू. हो, आता आपल्याला काय करायचं? हे 1-1 चमचा याच्यात घाला. हो, हे झालंय रेडी. आता त्याच्यावर फक्त आपल्याला हवं तर कांदा वरून टाकू शकतो आणि हे चीज आणि वाटलं तर चिली फ्लेक्स. हो, जास्त तिखट हवं असेल तर टाकू शकतो. ओके, रेडी टू इट. मस्त, लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीजी राईस टार्टलेट करण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेले तांदूळ टार्टलेट, कापलेली लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, चिरलेली कांद्याची पात, दूध, किसलेला चीज, बारीक चिरलेला कांदा, फ्रेश क्रीम, बटर, टोमॅटो सॉस, चिरलेला लसूण, मीठ आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम कढईमध्ये बटर वितळवून त्यामध्ये चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याची पात घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये कापलेली लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, शिजवलेले तांदूळ, दूध, फ्रेश क्रीम, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये टार्टलेट घेऊन आतील भागास टोमॅटो सॉस लावून सिमला मिरचीचं सारण त्यामध्ये भरून कांदा, चीज आणि चिली फ्लेक्सची सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला, निर्मितीने 2-2 पदार्थ बनवलेले आहेत, ते आता मी खाऊन बघणार आहे नेहमीप्रमाणे आणि तुम्हाला रिपोर्टिंग करणार आहे की कसे झालेले आहेत आणि कसे लागत आहेत. निर्मिती, या पदार्थाला काय म्हणायचं? हा क्विक ब्रेड स्नॅक आहे. क्विक ब्रेड स्नॅक. हो, ओके. आणि हे ते चीजी राईस टार्टलेट. हो,
घाबरू नको, खाऊ नको. मस्त लागतंय. दोन्ही पदार्थ उत्तम झालेले आहेत. बऱ्याच वेळ काय होतं माहिती का, आपण एखाद्या मोठ्या ठिकाणी गेलो ना तर तिथे खूप व्हरायटी असते, म्हणजे इंडियन असतं, चायनीज असतं, मग विचारात पडतं आपण खायचं काय, तिखट गोड आंबट चिंबट काय खायचं काय. तेवढ्यात मुद्दा असा असतो ना की ज्यावेळी भूक लागलेली असते ना तेव्हा कुठला तरी पदार्थ पोटात जाणं फार महत्त्वाचं असतं. मग त्यावेळी आपल्याला आपल्याला तो आपल्या बाजूला लहान मुलगा असतो तो ओरडतो, आई मला दे पटकन काहीतरी खायला, मग आपली तंदुरी तुटते आणि आपल्या समोर जे येते आपण खातो आणि एन्जॉय करतो. थोडक्यात काय, वेळच्या वेळी ती ती गोष्ट आपल्याला मिळायला पाहिजे. बरं निर्मिती, अगदी वेळात वेळ काढून ऑल द वे कल्याणहून तू इथे आलीस, त्याबद्दल मनापासून आभार. आणि नुसते आभार नाही तर आमच्याकडून एक छोटीशी तुला थँक्यू प्रेमाची भेट. बरं आता पुढचं तुझं प्लॅनिंग काय, म्हणजे आता एक वर्ष होत आलं लग्नाला, ओके आता प्लॅनिंग काय, तुझं एमबीए पण कम्प्लीट झालेलं आहे. सध्या तर मी जॉब सर्च करतेच आहे आणि एक दोन एक्झाम्स वगैरे क्रॅक केले की मग बँकेत जॉब आहेच. वाव, कुठल्या एक्झाम देणार तू? HDFC साठी आहे एक एक्झाम क्रॅक करायची. आफ्टर दॅट दे घेतील इंटरव्ह्यू, ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड होईल आणि मग ऑन रोल होईल. मस्त, तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी परमेश्वराकडे मी इच्छा व्यक्त करतो. मंडळी हे सगळे पदार्थ संपवायचे, काय जबाबदारी असते हो. जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, म्हणजे पुढे जाऊ शकत नाही म्हणजे मी खाऊ शकत नाही ना. त्यामुळे आता निघायची वेळ झालेली, निघतोय पण पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. खाणाऱ्याने खात राहावे.